सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील नांदगाव आणि असलदे या गावातील उद्धव ठाकरे गटाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। हा उद्धव ठाकरे गटाला धक्का मानला जातोय। भाजप आमदार नितेश राणेंनी या सगळ्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं। सोलापुरात आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लिंगायत समाज आक्रमक झाला। महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विरोधात आव्हाडांनी चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलं। त्यावेळेस जोरदार घोषणाबाजी करत जोडेमारो आंदोलन करत आव्हाडांचा फोटोही जाळण्यात आला। सांगलीमध्ये लिंगायत समाजाकडून जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। मिरजेत संतप्त लिंगायत समाजानं आव्हाडांचं पोस्टर जाळलं। आव्हाडांनी समस्त लिंगायत समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। खासगीकरण तसंच कंत्राटी नोकरीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत अकोल्यामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीनं आंदोलन केलं। प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। वाशिमच्या मानोरा नगरपंचायतीची नवी इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। 2 कोटी रुपये खर्च करून इमारत उभी करण्यात आली खरी, मात्र 1.5 वर्ष होऊन देखील या इमारतीचं लोकार्पण झालेलं नाही आणि त्यामुळे जुन्याच इमारतीमधून कामकाज सुरू आहे। नव्या इमारतीचं लोकार्पण कधी होणार असा सवाल नागरिकांनी विचारला आहे। चंद्रपुरातून अमृत मृदा कलश मुंबईकडे रवाना झाला। माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शहरं आणि गावांमधून ही माती नागरिकांद्वारे गोळा केली जाते। हे कलश मुंबईतल्या आझाद मैदानात आणून तिथून ते दिल्लीत कर्तव्यपथावर नेले जातील। देशभरातून संकलित या मातीतून अमृत वाटिकेची निर्मिती होणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे